शादी के 12 साल होने के बाद भी संतान न होने से गुस्साए पति ने अपनी पत्नी को मौत के घाट उतार दिया है। शादी के बाद संतान प्राप्ति होना सभी की ख्वाहिश होती है। अगर संतान ना हो तो इंसान किसी भी हद तक जा सकता है। इसका एक मामला नागपुर शहर के कलमनाक पुलिस थाना क्षेत्र के सामने आया है। कलमनाक के रामभूमि सोसाइटी दुर्गा चौक विजयनगर परिसर में बाबूलाल वर्मा अपने पत्नी के साथ रहता था। बाबूलाल मजदूरी का काम करता है। बाबूलाल की शादी को 12 साल पूरे हो गए मगर उन्हें कोई भी संतान नहीं है। इस कारण दोनों में झगड़े होते थे। मंगलवार की रात को भी दोनों के बीच इस मुद्दे को लेकर विवाद हुआ और गुस्से में आए बाबूलाल ने लकड़ी बांबू से पत्नी पर वार कर उसे मौत के घाट उतार दिया। इस मामले की जानकारी कलमना पुलिस को मिली। पुलिस घटनास्थल पर पहुंची। बाबूलाल का घर दरवाज़ा अंदर से बंद कर दिया। आवाज़ देने पर उसने दरवाज़ा खोला तो सभी के होश उड़ गए। बाबूलाल की पत्नी मृतावस्था में वहां पड़ी थी। पूछताछ करने पर बाबूलाल ने हत्या करने की कबूली दी। पुलिस से मिली जानकारी के अनुसार इससे पहले भी दोनों पति पत्नी में झगड़े हुए हैं और मृतक दो बार घर भी छोड़कर जा चुकी है। इसी के साथ बाबूलाल को अपनी पत्नी के चरित्र पर भी संदेह था। पुलिस ने हत्या के मामले में बाबूलाल को गिरफ्तार किया है। कॉल आला की याच्यामध्ये विजयनगर मधील एरियामध्ये रामभूमी सोसायटी येथे एक बाईचा मर्डर झालेला आहे। त्यावरून आम्ही स्टाफ सहित तिथं त्वरित पोहोचलो। तिथं गेल्यानंतर आम्हाला दिसून आलं की आतला दरवाजा बंद आहे। नंतर तिथं त्या बाईचा भाचा तिथं होता। त्यांनी सांगितलं की आता माझ्या ह्याने मावशीच्या नवऱ्याने दरवाजा लावून घेतलेला आहे। त्यानुसार आम्ही त्या खिडकीतनं त्याला आवाज दिले असता त्याने दरवाजा उघडला। दरवाजा उघडल्यानंतर आम्ही बघितलं की तिथे एका बाईची लाश पडलेली आहे। त्या बाई त्याला नवऱ्याला त्याचं नाव विचारलं असं त्याने बाबूलाल वर्मा सांगितलं। त्यानंतर त्याने सांगितलं की माझी बायको सवीरा वर्मा असून तिला मूलबाळ होतं म्हणून मी तिला मारहाण केलेली आहे आणि मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे। त्यावरून आम्ही तिला त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अरेस्ट केली। त्या बाईचा तिथं पंचनामा कारवाई करण्यात आलेली आहे आणि सध्या बॉडी मिळवित तो हमाली काम करायचा आणि मातडी कामगार होता। तो दारू पिण्याच्या सवयीचा होता आणि कसं आहे की तो त्याच्या बाईचा चरित्रावर थोडाफार संशय घ्यायचा। थोडं त्याला दारूचं जास्त व्यसन असल्यामुळे आणि बाईला मुलबाळ होत असल्यामुळे तो जास्त बाईचा त्रास करत होता। पण आतापर्यंत आपल्याकडे कंप्लेंट आली नव्हती। त्यांची नातेवाईकांना नेहमी समजवत होते। दोन वेळा त्याची बाई घर सोडून गेली होती पण ती परत आल्यानंतर हा प्रकार झालेला आहे। यांच्या लग्नाला जवळपास 10 वर्षाच्या वर कालावधी झालेला आहे। तर मूलबाळ होत नव्हतं याच्यावर यांची भरपूर वेळा भांडणं झालेली आहे। परंतु ती बाई आतापर्यंत कधी आपल्या पोलीस स्टेशनला आली नव्हती किंवा तिने आपल्याला माहिती नाही बाचा त्याला। ऍक्च्युली ही घटना भरपूर आहे म्हणजे ती घटना त्याला नंतर त्यानं कॉल केला त्याच्या फुफाला म्हणजे नंबर लागत होता मावशीचा। त्यामुळे त्यानं मग त्याला फुफाला कॉल केल्यानंतर फुपाने त्याला सांगितलं की मी तुझ्या म्हणजे मावशीचा मर्डर केलेला आहे। त्याला खरं वाटलं नाही म्हणून तो म्हटला काही गंमत करू नका। तो म्हटला हो केलेला आहे। मग याला जरा थोडा संशय आला म्हणून तो तिथं आला असता त्याला ते ह्या गोष्टी त्याने तिथं त्यातल्या लोकांना पण सांगितलं बघून घ्या म्हणून आणि नंतर मग असा प्रकार आपल्या उघडकीस झाला। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी BCN News नागपूर।